नमस्कार मंडळी, मी सचिन इंगोले. तुम्ही माझे व्हिडिओ पाहले आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये एका वेगळ्या प्रोडक्टबद्दल आपण बोलत असतो, परंतु आज जिथं आपण स्टॉल घेऊन आलेला मराठा उद्योजक महाअधिवेशन या कार्यक्रमाअंतर्गत आपण इथं स्टॉल आणलेला आहे. आता इथं काय प्रोडक्ट आहे तुम्हाला सगळ्यात पहिले समजावून सांगतो. सगळ्यात पहिली जी मशीन ठेवलेली दिसते फक्त खत देण्याची मशीन आहे. त्यानंतर दुसरं जे दिसत आहे खत आणि बियाणे दोन्हीही यामधून होते. तिसऱ्या नंबरची जी मशीन आहे त्यामधून फक्त बियाणे होते. चौथ्या नंबरची जी मशीन आहे त्यामधून जे छोट्या आकाराचे जे बियाणे आहे, मोहरी आहे, तीळ आहे किंवा कांदा आहे, अशा प्रकारची पिकं त्यामधून होते. त्यानंतर तुम्ही आपल्या औषधाची सुद्धा रेंज पाहिलेली आहे आणि त्याचा अनुभवसुद्धा घेतलेला आहे. तर हे आपले सगळे औषधं आहे आणि जे अपकमिंग प्रोडक्ट आहे ते त्याचे काही हे तांत्रिक अडचणी असल्यामुळे ते आपण आणू शकलो नाही, ठीक आहे. आणि हे जे प्रोडक्ट, हे जे तुम्ही मटेरियल पाहता अशा प्युअर फॉर्ममधल्या मटेरियलपासून हे सगळं बनलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात जबरदस्त म्हणजे आपली झटका मशीन, म्हणजे मला तर त्या मशीनपाशी हात न्यायचीसुद्धा भीती वाटत आहे, एवढी जबरदस्त झटका ती देते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपली कटर मशीन, सगळ्यात पहिली जी मशीन आहे एक नंबरची, ही मशीन आहे गवत कापणी यंत्र. साधारण हाताच्या अंगठ्या एवढं जाडं गवत ते सहज कापू शकते आणि ती बॅटरी स्प्रे पंपवर चालते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅटरी स्प्रे पंपवर चालते, 12 एम्पियरच्या बॅटरीवर चालते. त्यानंतर दुसऱ्या नंबरची जी मशीन आहे ती आहे तूर शेंडे खुडणी मशीन किंवा चना शेंडे खुडणी मशीन आपण त्याला म्हणू. आणि सगळ्यात लहान तिकडं जे दिसत आहे ती परत चना शेंडे खुडणी मशीन, सगळ्यात लहान मॉडेल आहे ते. आणि अशा पद्धतीचे आपले सगळे प्रोडक्ट आहे. तरी स्टॉल छोटा असल्यामुळं आपले बरेचसे प्रोडक्ट आपण बोलावले नाही किंवा आणले नाही इथं, कारण मग जागा कमी पडली असती. आता बरेच शेतकरी याचं नाव घेतात की जिब्रॅलिक ॲसिड चं आपल्याला वापर करायचा. आता हे किती असतं तर तुम्हाला माहिती आहे बाजारामध्ये जे मिळणारं जिब्रॅलिक ॲसिड आहे 0.001% इतकं कमी प्रमाण त्याच्यात असतं आणि ते सुद्धा 400-500 रुपये लिटर ते विकल्या जातं. परंतु आपले जे प्रोडक्ट आहे, जसं जे आपले अपकमिंग प्रोडक्ट आहे तुफान नावाचं जे प्रोडक्ट आहे आपलं, त्यानंतर फॉर्म्युला 1 नावाचं जे प्रोडक्ट आहे त्यामध्ये आपण जिब्रॅलिक ॲसिडचा वापर केलेला आहे आणि खूप जबरदस्त आपलं खूप मोठ्या प्रमाणात त्यामध्ये आपण जिब्रॅलिक ॲसिडचा वापर केलेला आहे. त्यानंतर आय बी ए इंडोल ब्युटेरिक ॲसिड, इथं परत आय ए आहे, ठीक आहे. म्हणजे खूप जबरदस्त जे प्रोडक्ट तुम्ही पाहत आहात ह्याचा पिकावर खूप जबरदस्त रिझल्ट येतो, ठीक आहे. आणि हे प्युअर मटेरियल असल्यामुळे याच्यापासून बनलेले हे सगळे औषधं आहे. म्हणजे औषधांचा काय रिझल्ट येतील याचे तुम्हाला जर कल्पना कराय, म्हणजे तुम्हाला जर याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे कुठं जाऊन ऑर्डर करायचं आहे, तर नंबर स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला, किंवा आपली वेबसाईट आहे, वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. म्हणून मंडळी लक्षात ठेवा, असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्रीपावर. धन्यवाद.